पाच वर्षाच्या मुलानं गायलं, तो दीड वर्षापासून गातो आणि मला त्या मुलाकडूनच ते करून घ्यायचं होतं. पाच सहा महिने थांबलो त्याच्यासाठी, पण हे त्या मुलानं खूप सुंदर गायलं आहे सगळं. मुद्दाम मुलांनी झाड लावताना गुणगुणावं आपल्या पाठीमध्ये. हा जो संदर्भ घेतला, इथे वडाला लोंबत आहे आजोबाची मिशी. म्हणजे वड आणि मिशी, आजोबाची मिशी फक्त नातूच लुचू शकतो. त्या संदर्भानं हे सगळं आणि म्हणजे आजोबापासून ते नातवांपर्यंत सगळ्यांनी झाडं लावली पाहिजे हे संदर्भ असे. मुलं आणि कॉम्बिनेशन असं दोन्ही करून झाड लावताना ते बोलले. मुद्दाम तयार केलं सर, थोडासा आला खर्च आला त्याला, पण मी हे आता गाऊन आता याचे व्हिडिओ तयार करून, म्हणजे एकंदरीत मुलानं झाड लावताना गाणं म्हणलं पाहिजे. गीतकार यांनी ते म्हणा हे केलं. हा सुरतचा मुलगा आहे, वय वर्ष पाचच आहे याचं फक्त. छोटे वस्तात म्हणून ऑल भारत ओळखायला त्याला कनुड्या हे चाललं गाणं त्यानं म्हटलं. बऱ्यापैकी चालेल, कारण आता हे टायटल गीत म्हणून एक थोडंसं आलं. आता आपण हे आपल्या ज्या मुलाखती झाल्यात सगळ्या, त्याचं एक पुस्तकही तयार करावं. तुमची मुलाखत घेतलेली ती त्याच्यामध्ये येईल समजतं. मी तुम्हाला सरांकडे पाठवतो चेक करायला, सरांच्या हे करायचे. आणि त्यांचं वय असं आहे की संस्कृतची पहिली परीक्षा पास होऊ शकतात. संस्कृत आल्यामुळे तुमची वाणी शुद्ध होते, उच्चार करायला हे करायला उच्चार होते हे असतात. सुभाषित असतात ते हाती ते पाठ करायला, म्हणजे वाणी शुद्ध होते, चांगले पाठांतर होते. तर पहिली परीक्षा सुस्पष्टाला त्यांच्याकडून करून शब्दाच्या संस्कृत पाठ्यपुस्तकं आहेत ती टिळक विद्यापीठाकडून बरं पुस्तकं.
भारताने निसर्ग शाळेचं मी तुम्हाला काय वाटतं अजून पुन्हा काय काय करावं याच्या करता ते फार झालं ते सुस्त आहे ते मी करतोय तेच चालू ठेवायला